त्या व संयुक्त संख्या या भागामध्ये येणारं पहिलं उदाहरण पहा. 37 नंतर येणाऱ्या सलग दोन मूळ संख्या व 37 आधी येणाऱ्या सलग दोन मूळ संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? ए पर्याय 21, बी पर्याय 24, सी पर्याय 14, डी पर्याय 18. आपल्याला काय करायचं, यातला योग्य पर्याय निवडून हे जे सर्कल दिले आहेत याचं बुत ए पर्याय बरोबर असेल तर याचं सर्कल डार्क करायचं, बी पर्याय बरोबर असेल तर बीचं सर्कल डार्क करायचं, सी पर्याय बरोबर असेल तर सीचं सर्कल डार्क करायचं आणि डी पर्याय बरोबर असेल तर डीचं सर्कल पार करायचं. मग या ठिकाणी आपल्याला प्रथम काय करावं लागेल, 37 नंतर येणाऱ्या सलग दोन मूळ संख्या माहिती पाहिजे आपल्याला. 37 नंतर येणाऱ्या सलग दोन मूळ संख्या लिहू आपण. 37 नंतर येणाऱ्या सलग दोन मूळ संख्या कोणत्या आहेत त्या? तर 37 नंतर 38 नाही, 39 नाही, 40 नाही, 41 व 43 या दोन संख्या आहे. यांची बेरीज किती मग? 41 अधिक 43 बरोबर 84. मग दुसरा पा आपल्याला शोधावं लागेल, 37 आधी येणाऱ्या सलग दोन मूळ संख्या 37 आधी येणाऱ्या दोन आधी येणाऱ्या सलग दोन मूळ संख्या मूळ संख्या कोणत्या आहेत त्या? तर अगोदर पा, 37 आधी 31 ही पहिली आणि तिच्या अगोदर येणारी 29 या दोन मूळ संख्या आहेत पा. यांची बेरीज किती? 31 अधिक 29 किती होईल पा? हे 10 9 10 1 3 3 6 60. यातला फरक वजा 60 बरोबर किती? 24. कोणता पर्याय बरोबर आहे आपला? बी पर्याय बरोबर आहे. बीचं सर्कल डार्क करायचं पहा. पहा दुसरं उदाहरण आहे, लहानात लहान एक अंकी मूळ संख्या व मोठ्यात मोठी एक अंकी समसंख्या यांच्या गुणाकाराचे वर्गमूळ किती? ए पर्याय 4, बी पर्याय 3, सी पर्याय 6, डी पर्याय 7. आपल्याला योग्य पर्याय निवडून त्याचं सर्कल डार्क करायचं आहे. मग लहानात लहान एक अंकी मूळ संख्या, लहानात लहान एक अंकी मूळ संख्या, लहानात लहान म्हणले तू म्हणताना एक, एक ही काय मूळ नाही, संयुक्त नाही. मग त्याच्यानंतर कोणती आहे? दोन ही पहिली मूळ संख्या, दोन ही लहान आहे. आणि मग दुसरं काय विचारलं पुढं, मोठ्यात मोठी एक अंकी समसंख्या, मोठ्यात मोठी एक अंकी समसंख्या बरोबर 8. 10 ही दोन अंकी झाली म्हणून 8 ही एक अंकी समसंख्या. यांचा गुणाकार 2 × 8 = 16. आणि त्याचं काय घ्यायचंय, गुणाकाराचे वर्गमूळ, गुणाकाराचे वर्गमूळ 16 वर्गमूळ किती? 4. म्हणजे आपलं उत्तर पर्यायाला 4, पर्याय उत्तर 4 आलं, पर्याय ए म्हणजे ए सर्कलचं काय करायचं, डार्क करायचं पहा.
पा पुढचं जे उदाहरण आहे ते आहे एक अंकी मूळ संख्येतील अंक एकदा वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान चार अंकी संख्येतील फरकाला खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जाणार नाही. हे जे उदाहरण आहे हे पा मी 2019 आलो होतो पा म्हणजे मागच्या वर्षी. मग पर्याय आहे याचा पर्याय 3 भाग जात नाही, पाच बी पर्याय 5 भाग जात नाही, सी पर्याय 9 भाग जात नाही आणि डी पर्याय 7 भाग जात नाही. जर ए पर्याय बरोबर असेल तर एचं सर्कल डार्क करायचं, बी पर्याय बरोबर असेल तर बीचं सर्कल डार्क करा, सी पर्याय बरोबर असेल तर सीचं सर्कल डार्क करा, डी पर्याय बरोबर असेल तर डीचं सर्कल. या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला 3 कसोटी, 5 कसोटी आणि 9 कसोटी माहिती पाहिजे. तर म्हणतात काय आहे कसोट्या, तर आपल्याला पुढं पाहणारच आहोत. प्रथम काय करावं लागेल, मूळ संख्या कोणत्या आहेत, पहिली संख्या मूळ संख्या 2, 3, 5, 7 या संख्येपासून आपल्याला काय करावं लागेल, एक पहिली मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या शोधावं लागेल. मग पहा आता 2, 3, 5, 7 अंक वापरून किंवा या अंकापासून तयार होणारी एक मोठ्यात मोठी संख्या पा 2, 3, 5 या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची पा. दिलेल्या संख्या जर तुम्ही उतरत्या क्रमाने लिहिल्या तर तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या मिळते. मग कोणती अगोदर उतरत्या क्रमाने मोठी संख्या अगोदर 7, नंतर 5, नंतर 3 आणि 2 हा झाला उतरता क्रम. ही संख्या झाली 7532 ही झाली सगळ्यात मोठ्यात मोठी संख्या. लहानात लहान संख्या तर कशी तयार करायची, लहान संख्या दिलेल्या संख्या का नाही त्या चढत्या क्रमाने लिहायच्या म्हणजे तुम्हाला काय मिळेल, लहानात लहान संख्या मिळेल. म्हणजे जी संख्या सर्वात लहान ती अगोदर घ्यायची म्हणजे कोणती मिळेल 2, 3, 5, 7 ही झाली सगळ्यात लहान संख्या, ही झाली सर्वात मोठी आणि सर्वात लहान यांच्यातील फरक सात हजार 532 वजा 2357 ही वजाबाकी केली 5175. मग आपा पहिलं सर्वात मोठं ही जी संख्या आली ही 5 पटीत आली, ची कसोटी काय सांगते, ज्या संख्येच्या एककस्थानी 0 किंवा 5 असेल त्या संख्येला 5 त्या संख्येला 5 निशेष भाग जातो म्हणजे 5 भाग जाणार. आपला कोणता पर्याय ए पर्याय जो बी पर्याय तो काय झाला, गट झाला पा. त्याच्यानंतर त्यांची बेरीज अंकांची बेरीज पाच आणि 6, 6 × 7 = 13, 5 = 18 आली अंकाची बेरीज. या अंकाच्या बेरीजेला जर 3 भाग गेला तर त्या संख्येला 3 निश्चित भाग जातो म्हणजे याला 3 भाग जातो 5 जातो. अंकाच्या बेरीजेला जर 9 भाग गेला तर त्या संख्येलाही 9 निश्चित भाग जातो म्हणजे या संख्येला 5 भाग जातो आणि 9 निशेष भाग जातो.
मग कशाने जात नाही? आपण नाही का हे उत्तर बरोबर नाही, ते उत्तर बरोबर नाही, मग पर्याय कोणता असतो? शेवटी जो शिल्लक राहील तो मग पर्याय डी पर्याय बरोबर. मग आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी? डीचं सर्कल काय करावं लागेल? डार्क करावं लागेल. पहा,